नमस्कार मंडळी, मी स्मिता। आता आज काय आहे ते सांगते, त्या अगोदर माझा हा उटीहून खरीदलेला स्वेटर कसा वाटला सांगा बरं। आता आजचा विषय बरं का, आपण घरामध्ये सफाई करून थकतो, मेजर काम असतं ते बरं का, पण ते काम जर समजा येता जाता करता आलं, सहजतेनं करता आल्या अनेक गोष्टी, तर कितीतरी वेळ आपल्याला मोकळा मिळू शकतो ना। तर त्या दृष्टीने दोन टिप्स आहेत आणि एक टीप आहे ती आपल्या गळणाऱ्या केसांविषयी। बघा कशी वाटते आणि सांगा मला। हे असं परवा मला बाजारात दिसलं बरं का, म्हटलं नवऱ्याला देवघरातली रांगोळी बिंगोळी काढायला हे उपयोगाचं येईल, पण घरी आणल्यावर माझ्या लक्षात आलं की कितीतरी बारीक गोष्टींसाठी ते छान उपयोगी पडतंय बरं का। हे बघा, हे असं असं करून ही धूळ ही सगळी सफाई करायला, किंवा या आतला कप्पा इथं असा आहे अडचणीतला, अरे व्हॅक्युम क्लिनर घालून कुठं एवढं कोपरे होणार, मला काही दिसत नव्हतं। हे बघा बारीक बारीक गोष्टी तिथे, हे पहा असा कचरा काढायला खूप उपयोगी होतं आहे। किचनमध्ये ड्रॉवर्स असतात त्याच्यात पण अशी कचरा सांगतो बरं का, तर तो कचरा काढायला सुद्धा किती छान उपयोगी पडतं हे। इथलं असं काढलं, दरवेळी ते काढा आणि साफ करा ह्याच्यात आपला वेळ जातो, खाली सांगलं की तुम्हा भरण्यात वेळ जातो। हे असं केलं की काम झालं, झटकीपट होतं बरं का। त्याचा उपयोग होतो हे माझ्या अनुभवाला आलं बरं का, की देवघरात रांगोळी जाऊ दे हे असं तुमचं धूप किंवा उदबत्ती लावलेल्याची राख चुकून खाली पडली असली, फुलांचा कचरा असेल तो ढकलून लिहायला, कशालाही ते खूप सोयीचं होतं बरं का। असं अगदी सोप्या पद्धतीने करता येतं, कुठं काही असं सांडलं असेल एखाद्या कोपऱ्यात तेवढंच सांडलेलं भरायचं असेल बरं का, तर त्यासाठी झटकन आपलं ह्याच्यात भरून घ्यावं, कळलं का। हा नारळाचा भुगा म्हणजे असा काहीतरी किरकोळ कचरा कुठंतरी एखाद्या ठिकाणी सांडलेला असतो, तो उभ्या उभ्या झटकीपट भरायला हे छोटंसं खोरं आणि छोटीशी केसुणी एकत्र ठेवलेली फार उपयोगी आहे। काम झालं की बरं का, त्याच्यातच असं हे अडकवायचं। हे तर मला फारच आवडलीच ताई, आणि तुम्हाला हवं तर हे तुम्ही कुठं खेळायला अडकवून तुम्ही कुठेतरी ते स्टँडमध्ये ठेवू शकता उभं बरं का, या प्रकारे। म्हणजे मग ते वापरायला किती सोपं सोयीचं आहे, झटपट। आता हे असे पसारे काढले वा, म्हणजे एखादा कप्पा वगैरे लावायला काढला की पसारे होतात, आणि मग त्याच्याबरोबर अनेक गोष्टी साफ करायच्या निघतात बरं का। तर म्हणजे असं एखादं शिवणकामाचा डबा असेल काय, किंवा सुईदोरा ठेवायचा डबा असेल, आणि मग त्याच्यावरती खूप घाण अशी साचलेली असते पहा, आणि ती अशी पुसून नाही जात, सहजी पुसून जात नाही। म्हणजे मी तुम्हाला दाखवते या सिंगरच्या डब्यावर सुद्धा किती घाण आहे। आता ही घाण मी कशी साफ करते तुम्ही बघा बरं का। हे फक्त असं हे करून मी ते एका फटक्यात पुसून घेणार, त्याच्यावरची घाण दिसते। आता त्याच्यावर मी एक थेंब टाकते याचा आणि तुम्हाला दाखवते की ते कसं साफ निघतं। मी एका हातानेच करते बरं का, तुम्हाला काही शूटिंग करताना एकात एक काहीतरी, त्यामुळे आता बघा दाखवते किती स्वच्छ। त्याच्यावरची घाण तुम्ही पाहून घ्या मग तुम्हाला कळेल बरं का। मग मी तुम्हाला पुसल्यावर दाखवते कसं काय दिसतंय ते। आता हे दोन्ही डबे कसे चकचकीत झालेत बघा, एकदम साफ बरं का। आणि तसाच हाही डबा, तुम्हाला फरक दिसतोय का मगाचा आणि आताचा। बायो एन्झाईम पूर्वी मी स्प्रेच्या बाटल्या करायची, आता काय केलं, अशा काही बाटल्या आपल्याकडे असतात, थोडंसंच लागतं तेव्हा वापरायला सोयीचं ना, त्याला छिद्र असतं, त्यातनं दोन दोन थेंब असं बायो एन्झाईम बाहेर येऊ शकतं, तर त्यात भरायचं आणि वापरायचं। स्प्रेला काही वा प्रॉब्लेम येऊ शकतो, याला तो प्रॉब्लेम नाही, वापरायला सोय। केसांबद्दल एक टीप आहे, आपण केस धुतो
आणि मग ते असे सगळे पिंजारलेले असतात आणि मग आपण केस विंचरायला घेतले की कलवा घेतो आणि वर पासून खालपर्यंत धडा धडा आणि मग त्याच्यावर एवढेच्या एवढे पुंजके येतात आपण म्हणतो केस गळतात. नका ना केसावर अन्याय करू. साधी सोपी गोष्ट आहे, तुम्ही केसांना फक्त वर पासून खालपर्यंत बोटाने विंचरा, बोटाने विंचरा. गुंता म्हणजे काय असतं, एखादा दुसरा केस निसटलेला असतो, गळालेला असतो, हे पहा असा एखादा केस असतो ज्याच्यामुळे बटा झालेले असतात, जटा झालेले असतात. तर असं करून तुम्ही हळूहळू तो गुंतवा सोडवा. एक दोन मिनटं लागतात, हे पहा. असं हळूहळू तुम्ही शेवटपर्यंत गुंतवा सोडवलात की तुमचे केस गळत नाहीत, हे पहा. आता हे असं बोटाने गुंता सोडवला, एकतर केस कोरडे पूर्ण झाले पाहिजेत, ओले असताना विंचरू नका बर का. आणि असं तुम्ही बोटाने त्यातनं हात फिरवून तुम्ही त्यातल्या जटा काढल्या, कंगव्याने विंचरा. कंगव्याचं मोठ्या साईडने विंचरा पहिल्यांदा, बघा कुठे अडतायत का केस. पहा, पाच मिनटं सुद्धा लागत नाही जटा काढायला, हे पहा. आता थोडंसं अडलं ना तर हे पहा, परत कुठंतरी केस अडलेला असतो, एकमेकात गुंतलेला असतो. तो हलक्या बोटाने काढला आणि दुसरं असं आहे की आपण केस विंचरताना मी नेहमी बाथरूममध्ये विंचरते. म्हणजे काय की ठराविक एरियामध्ये केस विंचरले जातात आणि काय जे केस तुटून पडतात किंवा काय असतं ते तिथेच पडतात, तिथे गोळा करणं सोपं पडतं, लगेच गोळा करून टाकायचे. म्हणजे घरभर केसांचे जे गुंतवळ होतात, कुठे कुठे केस सापडतात ते सापडणार नाही. ही माझी सोपी ट्रिक आहे. पाणी ढकलतो ना त्याचा वापर करते, कारण आपल्याला डोळ्याला एखादा एखादा केस इकडे तिकडे गेलेला दिसत नाही. म्हणून मी याने सरकवून असा असे केस गोळा करते बर का. एक दोनच केस असतात पण माझे एक दोन फुटाचे, दोन दोन फुटाचे तरी केस असतात लांब, त्यामुळे पण पाहावा. हे पहा, सगळं मिळून एवढंच गुंतवळ झालेलं आहे, सगळं मिळून एवढंच गुंतवळ झालेलं आहे केस.